किंवा मागच्या शुक्रवारी द केरला स्टोरी हा पिक्चर रिलीज झाला, पण शुक्रवारपासून आता आता रविवार होऊन गेला, पण तुम्ही काही चित्रपट अजून लावलेला नाही, त्याच्यामागे तुमचा कोणाचा काही म्हणजे कोणाचा दबाव आहे का, काही गोष्टीचा दबाव आहे का असं मला वाटतं, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो एक चित्रपट तुम्ही का लावला लवकरात लवकर पिक्चर लावायला पाहिजे. आणि सबंध भारतामध्ये हा पिक्चर चालू आहे आणि फक्त आपल्या चोपड्या शहरातच नाहीये, त्याच्या मागचं कारण काय दोन चार दिवसात. आम्हालाही असं वाटलं की चोपड्या शहरामध्ये पण हा पिक्चर शुक्रवारीच लागेल, पण शुक्रवार गेला, शनिवार गेला, रविवार घेऊन गेला, पण अजूनपर्यंत चोपड्या शहरामध्ये आशा टॉकीज या चित्रपट सिनेमागृहामध्ये हा पिक्चर अजूनही लागलेला नाही आहे. त्यामुळे आम्ही आशा टॉकीज यांचे जे मॅनेजर आहेत त्यांना आम्ही विचारणा केली की बा हा पिक्चर का लागत नाही आहे, तर त्यांनी आम्हाला उत्तरं दिली की बा हा आम्हाला वरतून अजून परमिशन मिळाली नाही आहे, हे मिळालं नाही आहे, ते मिळालं नाही आहे, त्यामुळे चित्रपटाला उशीर होत आहे. पण चोपड्या शहरातले तमाम नागरिक आम्हाला विचारत आहेत की बा आपल्या चोपड्या शहरात का पिक्चर लागत नाही, आजूबाजूच्या संपूर्ण तालुक्यात पिक्चर लागून गेलेला आहे, आणि त्या पिक्चरमध्ये एका म्हणजे सगळ्या पूर्ण समाजाला ह्या गोष्टी आपल्याला दाखवाव्या लागतील की ह्या समाजात काय चालू आहे आणि काय नाही चालू आहे. तर त्यामुळे मी आशा टाकीच्या सगळ्या संचालक मंडळाला त्यांच्या मालकांना विनंती करतो की बा लवकरात लवकर आज चोपड्या शहरात पिक्चर तुम्ही चालू करा, कारण की नागरिक आम्हाला विचारत आहेत की पिक्चर का चालू होत नाही. केरला स्टोरी हे हा जो चित्रपट आहे हा कोणाच्या धर्माबद्दल कोणाच्या जातीबद्दल द्वेषभावना निर्माण होवी याबद्दल नसून जी सत्य परिस्थिती आहे त्या दाखवण्याचा प्रयत्न या पिक्चरच्या माध्यमातून केलेला आहे. तरी मी आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांनी हा चित्रपट बघावा अशी मी विनंती करतो आणि हा पिक्चर लवकर सुरू व्हावा यासाठी आम्ही वरील डिस्ट्रीब्युटरशी बोलणं केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का येत्या दोन तीन दिवसात आम्ही आपल्याला हा पिक्चर चोपडा येथील टॉकीजमध्ये सुरू करू असे त्यांनी आश्वासन दिले आहे.